नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. सर्वप्रथम मित्रो, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या इग्नाइट अकॅडमीतर्फे देतो. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं, तुमच्या सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण हो आणि एक चांगला जॉब तुमच्या हातात या नववर्षामध्ये पडो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या या व्हिडिओच्या टॉपिक कडे बघतो. मित्रो, महावितरण कडून ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंगची एक जाहिरात काढण्यात आली आणि ही जाहिरात काढल्या एक सर्वांना मोठा शॉक बसला. आणि हा शॉक काय, तर महावितरण मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग म्हणजे एक चांगली पोस्ट आहे. ही पोस्ट जी आहे ती आता गेटच्या स्कोर थ्रू फिलअप होणार आहे. तर हे पूर्ण नोटिफिकेशन आपण बघू. हे बघणं अत्यंत गरजेचं आहे, जरी तुम्ही गेट दिलेली असेल नसेल. कारण कसं असतं की फ्युचरसाठी ह्या गोष्टी कामी येतात. कधी आवाज उठवायची गरज पडली तर तुम्हाला ते डिटेल्स माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर चला मित्र बघा जाहिरात काय. तर तुम्हाला ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनीची एक वॅकन्सीज निघाली आणि याच्यामध्ये लिहिलेलं आहे की ही जी वॅकन्सीज आहे ते गेट एक्झाम थ्रू फिल होणार आहे. कशात आहे तर एक हे बघा, गेटचा थ्रू गेट स्कोर, राईट, एक डिस्ट्रीब्युशन आहे जे इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी असतं आणि दुसरा आहे सिव्हिल. क्लिअर. आता याच्यामध्ये लिहिलं ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर लिहिलं, पण एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट, नंतर तो परमनंट होईल, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. एक ट्रेनिंग पिरियड समजून चला आणि त्यानंतर तो तुमचा जॉब परमनंट होणार आहे. क्लिअर. आता ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन, राईट, याच्यामध्ये तुम्ही बघा किती वॅकन्सी टोटल काढण्यात आलेल्या आहेत. तर 281 वॅकन्सी काढण्यात आलेल्या आहेत. एससी साठी 43. क्लिअर. एसटी साठी काही रिझर्व वॅकन्सीज नाही आहे. एनटी ए, ज्याला विजय ए म्हणतो, 10 वॅकन्सीज. एनटी बी साठी 5, एनटी सी साठी 9, एनटी डी साठी 13, एसबीसी साठी 17, ओबीसी साठी 137, ईडब्ल्यूएस साठी 28 आणि ओपन साठी 19. अशा 281 टोटल वॅकन्सीज आलेल्या आहेत. फिजिकली हँडिकॅप साठी 13 वॅकन्सी ठेवण्यात आलेल्या आहेत. ऑर्फन कॅन्डिडेट साठी 3 वॅकन्सीज आहेत. पुढे बघा, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग सिव्हिल साठी टोटल वॅकन्सी 40, एससी साठी 7, एसटी साठी 5, विजय साठी 1, एनटी, विजय म्हणजे एनटी ए, एनटी बी साठी काही वॅकन्सीज नाही, एनटी सी साठी 2, एनटी डी साठी 2, एसबीसी साठी 1, ओबीसी साठी 10, ईडब्ल्यूएस साठी 6, ओपन साठी 6 आणि टोटल अशा 40 वॅकन्सीज काढण्यात आलेल्या आहेत. फिजिकली हँडिकॅप साठी 2 आहेत. क्लिअर. आता एज लिमिट बघा, एज लिमिट, अप्पर एज लिमिट 35 एज लिमिट तुम्हाला देण्यात आलेलं आहे, राईट. रिलॅक्सेबल बाय 5 इयर्स फॉर अ कॅन्डिडेट बिलॉंग टू द बॅकवर्ड क्लासेस इन्क्लुडिंग ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. अप्पर एज लिमिट फॉर एक्स सर्व्हिस मॅन इज 45. त्यानंतर अप्पर एज लिमिट फॉर अ स्पोर्ट्स पर्सन इज 5 इयर्स. ओके. अप्पर एज लिमिट फॉर पर्सन विथ डिसॅबिलिटी इज 45. अप्पर एज लिमिट फॉर ऑर्फन इज रिलॅक्स बाय 5. क्लिअर. तर आणि गव्हर्नमेंटच्या जी आर नुसार एक्स्ट्रा 2 वर्ष तुम्हाला मिळणार आहेत. त्यासाठी ही ऍड पहिले काढण्यात आलेली आहे. ओके. अप्पर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट इज 57 रिटायरमेंटचं एज. चला पुढे. आता इलिजिबिलिटी क्वालिफिकेशन काय, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग डिस्ट्रीब्युशन साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग ट्रेनिंग सिव्हिल साठी सिव्हिल इंजिनिअरिंग. क्लिअर. पुढे बघा, आता 2 नोट यांनी याच्यासोबत जोडलेले आहेत. तुम्हाला जर समजा डिस्ट्रीब्युशन साठी अप्लाय करायचं असेल, तुम्ही एमएससीबी महावितरणचे, राईट, महावितरणचे डिस्ट्रीब्युशनचे, हे तर लिहिलेलं आहे स्पेसिफिकली, राईट, डिस्कॉमचेच जर एम्प्लॉई असाल, राईट, महा डिस्कॉमचेच जर एम्प्लॉई असाल, तुम्ही कुठल्याही ब्रँचचे राहू द्या, सिव्हिल वगैरे कुठलीही ब्रँच राहू द्या, आणि तुम्ही गेटची एक्झाम इलेक्ट्रिकल मधून दिलेली असेल, तुमची बीटेकची ब्रांच काहीही असू द्या, राईट, आणि तुम्ही एक्झाम गेटची इलेक्ट्रिकल मधून दिलेली असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. राईट. तसंच सिव्हिल साठी तुम्ही कुठल्याही ब्रांचचे असा, गेटची एक्झाम जर तुम्ही सिव्हिल मधून दिलेली असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता, फक्त ज्या पोस्ट साठी अप्लाय करायचं आहे त्या पोस्टची तुम्ही गेटची एक्झाम दिली गरजेची आहे. क्लिअर. आता बघा, पहिल्या वर्षीचं तुम्हाला पहिल्या वर्षी किती मिळणार आहेत, 22,000 दोन्हीसाठी, सिव्हिलसाठी इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी 22,000 मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही परमनंट व्हाल आणि परमनंट झाल्यानंतर ही स्केल दिलेली आहे, 49,210 ते 1,19,315 ची स्केल आहे.
राईट. आता गेटची एक्झाम कुठली दिलेली पाहिजे, गेट 2021, 2022 आणि 2023 याच्यापैकी जो बेस्ट स्कोर आहे तो तुम्ही तिथं युज करू शकता. राईट, 21, 22, 23 म्हणजे तिन्ही पासच्या एक्झाम आहेत. राईट, गेट 21 पण पास झालेली आहे, गेट 22 पण झालेली आहे आणि गेट 23 पण झालेली आहे, म्हणजे 24 वर असतात ऍटलीस्ट. यांनी ही गोष्ट आपल्याला खूप अगोदर सांगणं गरजेची होती, जेव्हा गेटचे फॉर्म निघणार होते तर आपण गेटचे फॉर्म फिलअप करू शकलो असतो, गेटमध्ये स्कोर आणू शकलो असतो आणि ते अप्लाय करू शकलो. हे सर्व झाल्यानंतर कळालं. राईट, तर आता बऱ्याच जणांना आता कळालं, त्यामुळे मी हेवी शॉक म्हटलं. राईट, 24 असताना यांनी अगोदर आता सांगून ठेवलं असतं की 24 साठी तुम्ही तयारीला लागा, अप्लाय करा, तर आपण केलं असतं की नाही, झालेल्या गेट देताय तुम्ही आम्हाला. 23 झाली, 23 वर्ष संपलं, 24 साठी म्हटले असते तुम्ही काही महिने, 24 गेटचे एक्झामचे फॉर्म भरायच्या डेट संपल्या, क्लिअर. तर मग हे गेम केला गेला असंच म्हणू शकतो. बघा फीस क्या, हा ऑनलाईन ऍप्लिकेशन ओपन कधी होणार आहे, January 2024 मध्ये. राईट, आता फीस किती आहे, ओपन कॅटेगरी अप्लाइड अगेन्स्ट ओपन कॅटेगरी 500 प्लस GST. राईट, रिझर्व कॅटेगरी अँड ऑर्फन साठी 250 प्लस GST, क्लिअर. तर तुम्ही डिस्कॉमच्या वेबसाईटवर जा, आणखीन अप्लाय करणं सुरू झालेलं नाही, तुम्ही काय करा, आपलं पहिलं तर इग्नाइट इलेक्ट्रिकलचं टेलिग्रामचं चॅनल जे आहे ते जॉईन करून घ्या. त्यानंतर आपलं चॅनल हे सबस्क्राईब केलं नसेल युट्यूबचं तर करून घ्या, येणारे अपडेट घेऊन येईल. जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हाही मी हे तुमच्यासाठी घेऊन येणारच आहे. आता इथं थांबतो, थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी, थँक्यू सो मच.